एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या चॅनल सोबत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पाठ 15 असे जगावे. कवी गुरु ठाकूर. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. छाताडावर या शब्दाचा अर्थ आहे छातीवर. रोखुनी म्हणजे थेट पाहत किंवा नजर खिळवून. आयुष्याबद्दल सांगताना कवी असं म्हणतायत की जीवन जगताना तुमच्या समोर जरी कितीही कठीण आव्हाने आली तरी ती अत्तरासारखी छातीवर लावावीत, म्हणजे छातीवर घ्यावीत. म्हणजे कवी काय म्हणतायत तर संकट म्हणजे सुगंधी अत्तर आहे असं समजून ती तुम्ही आपल्या छातीवर सहज पेलावीत. खडतर अशा आयुष्याच्या डोळ्याला डोळा भिडवून न घाबरता त्या आयुष्याला उत्तर द्यावे. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नक्षत्र म्हणजे ग्रह तारे आकाशामध्ये जे असतात ते, भिडताना म्हणजे स्वीकारताना त्याला सामोरं जाताना, चैन करणे म्हणजे काय मौज करणे मजा करणे, दांडगी म्हणजे अतिशय प्रखर किंवा बळकट. कवी असं म्हणतायत की ग्रह ताऱ्यांची आंधळी भीती बाळगू नका आणि नक्षत्रांची गुलामी स्वीकारू नका. याचाच अर्थ काय, कवी असं सांगतायत की कुंडली ग्रहदशा नशीब अशा खुळचट अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नका. आयुष्याला सामोरं जाताना स्वप्नांची हौस पुरवून घ्या. याचाच अर्थ काय तर आयुष्य स्वप्नासारखं सुंदर जगा. तुम्हाला एक म्हण माहितीये मुलांनो, इच्छा तिथे मार्ग. हेच कवींनी सांगितलंय की ज्यांची इच्छा शक्ती प्रबळ असते त्यांना 70 वाटा खुल्या होतात, म्हणजे त्यांना खूप मार्ग दिसतात, जगण्याचे अनेक योग्य मार्ग त्यांना नक्की सापडतात. म्हणूनच आयुष्याच्या नजरेला नजर देत ठामपणे जगावं असं कवी म्हणतायत. स्वाध्याय जोड्या लावा. कवेत अंबर घेताना पाय जमिनीवर असावेत, काळीज काढून देताना ओठांवर हसू असावे, शेवटचा निरोप देताना जगाला गहिवर यावा, इच्छा दांडगी असेल तर अनेक मार्ग मिळतात.